तर विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्याआधी विरारच्या हॉलमध्ये भाजप कार्यकर्ते आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. पैसे वाटण्यावरून हा राडा झाल्याची माहिती समोर आली आणि पैशांची बॅग इतकंच नाही तर भाजपची डायरी देखील बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समोर आणली. पैसे आणि डायरी दोन्हींची पोलखोल बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली. या डायरीमध्ये नावं लिहिलेली आहेत आणि त्या नावासमोर आकडे लिहिलेले आहेत. त्या डायरीत नावं आणि आकडे आणि 17 नोव्हेंबरची मॉर्निंग रॅली असा उल्लेख करत कंसात नाईक मॅडम अशी या डायरीत नोंद करण्यात आली आहे. आयोगाच्या पथकानं हॉटेलात आढळून आलेली डायरी ताब्यात घेतली. पण आज बघतो तर इकडे पैसे पण मिळाला, डायऱ्या मिळाल्या. डायऱ्या आम्ही लागतो बीजेपीच्या उमेदवारांच्या, बीजेपीच्या नेत्यांच्याच डायऱ्या आहेत ना. या फोटो आम्ही दाखवतो इथे त्याच्यावर लिहिलेला आकडे 1500 म्हणजे काय म्हणजे आता 300,000 म्हणजे किती झाले, 3,00,000. भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. विनोद तावडे अक्षरशः कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडले आणि यावेळी पैशांची पाकिटं दाखवण्यात आली. घटनास्थळी मिळालेली 500 नोटांची बंडलंही कार्यकर्त्यांनी दाखवली. तर काही वेळातच हितेंद्र ठाकूर ही घटनास्थळी पोहोचले. मतदानाच्या आदल्या दिवशीच हितेंद्र ठाकूर यांनी भाजपमधूनच टीप मिळाल्याचा दावा केला आणि त्यामुळे याचे काय राजकीय परिणाम होणार हे आता लवकरच स्पष्ट होईल. मला भाजपच्याच नेत्यांनी सांगितलं नाव कसे सांगू मी अहो यांचेच नेते तरी आपण एवढं बोलतोय. डहाणूचे उमेदवार आहेत का, डहाणूचे उमेदवार आहेत का भाजपचे ते आहेत का, किंवा मुंबईतले महाराष्ट्रातले कोण भाजपचे नेते ज्यांनी हे टीप दिली होती? अहो मुंबईचेच नेते देणार ना, पैसे आणतात ते कोणाला कळणार? खालच्या लोकांना माहिती, वरच्याच नेत्यांना. त्यांनीच मला सांगितलं का पकडा. भाजपच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्याची गेम केली. विनोद तावडे यांनी मात्र पैसे वाटप केल्याच्या आरोपांचं खंडन केलंय. हॉटेलमधील CCTV चेक करावे, पैसे वाटप होत असेल तर त्याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी असं विनोद तावडे म्हणाले. दरम्यान विनोद तावडे यांच्यासह भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तुळींज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. पैसे वाटपाच्या आरोपानंतर विनोद तावडे आणि राजन नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर या प्रकरणाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटलेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी तावड्यांवर घणाघाती टीका केली. विरारमध्ये जादूचे पैसे आले कुठून असा सवाल विचारला जातोय. तावड्यांविरोधात भाजपमध्येच कारस्थान सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलंय. अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं. आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून, कोणाच्या खिशात जात होते? तर आत्ता मी गेलो तर माझे तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली. मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण? तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे, नाहीतर निवडणूक आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग बघावा लागेल. म्हणजे आश्चर्य होता की या पार्टीचे अंधारी कुछ ऐसा मामला हुआ है इंटरनल पॉलिटिक्स में महाराष्ट्र के गृह मंत्रालय की तरफ से कि तावड़े जी को ऊपर नज़र रखो, तावड़े जी के पास कौन जा रहे आ रहे और इस बारे में पूरी जानकारी वो जहां बैठे थे काम करने के लिए उन विरोधियों को दे दो. वैसा ही सब कुछ पूरा ड्रामा हो गया है. इतने सालों से तावड़े जी और बीजेपी वाले काम करते हैं महाराष्ट्र में, अभी भी चल रहा है, लेकिन तावड़े जी को ही क्यों पकड़ कर दिया उस बारे में अब देवेंद्र जी को सामने आकर जनता को बताना पड़ेगा तावड़े ही क्यों. पहली गोष्ट तो अपन सर्वांनी समजून घेतली पाहिजे की विनोद तावडे जी अखिल भारतीय सरचिटणीस आहे, एक सुसंस्कार अतिशय कर्दबगार नेते आहे. मी त्यांना जवळून ओळखतो. महाराष्ट्राच्या बोटावर मोजण्या इतक्या नेत्यांपैकी विश्लेषण करण्याची क्षमता असणाऱ्या अतिशय दुर्मिळ नेत्यांपैकी एक नेता म्हणजे विनोद तावडे. त्यांना एवढी समज तर आहे
या स्तरावरचा नेता असं कधीच करू शकणार नाही. उद्या मग भाजपच्याही कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं की सन्माननीय शरद पवार साहेब 1,000 रुपये वाटताय तर मी आयुष्यात विश्वास ठेवणार नाही, मला याची जाणीव आहे. विरोधकांनी षडयंत्र केलं आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असं षडयंत्र होतं. विनोद तावडेवर आरोप करण्यात आले की विनोद तावडे हे कोट्यवधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यवधी रुपये वसई विरार भागात वाटणार आहेत, नालासोपाऱ्यामध्ये वाटणार आहेत. आणि विरोधकांनी एक फिल्म तयार केली, विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आलं. विनोद तावडेंवर पैसे वाटपाचे आरोप झाल्यामुळं राज्यातील राजकारण तापलंय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. पण या घटनेमुळं निवडणूक काळात रोकड बाळगण्याविषयी नेमके कोणते नियम आहेत याचीही चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक काळात किती पैसे आपण बाळगू शकतो, बघा नियमानुसार 50,000 रुपयांपर्यंत रोकड बाळगता येते. 50,000 वर रक्कम बाळगता येत नाही. अधिक रक्कम कुठून आणली याची लेखी प्रमाण जी आहेत ती दाखवावी लागतात. रक्कम चेक न काढल्यास झेरॉक्स आवश्यक आहे. बँकेचा SMS सादर करावा लागतो. लेखी प्रमाण सादर न केल्यास रक्कम जप्त करण्यात येते. जप्त रकमेची पावती दिली जाते आणि पुरावा सादर केल्यावर रक्कम परत दिली जाते.